लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8:30 वाजता श्रमिक नगर येथील पाण्याची परिस्थिती नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी पाणी पुरवठा विभागाने श्रमिक नगर महिंद्रा गेट या ठिकाणी झालेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लीकेज हिच्या दुरुस्तीच्या कामाचीही सुरुवात केली आहे। धारंगर साहेब, रवी पाटील साहेब आणि आदरणीय फुलकुंडवार साहेब, आयुक्त साहेब, गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवन येथे भर पावसात का 5 वेळा गंगापूर धरणातून पाणी विसर्ग करण्यात आलं। एवढा पाऊस होतो नाशिक शहरामध्ये आणि पाणी नव्हतं म्हणून आम्ही हंडा मोर्चा केला भर पावसामध्ये आणि आज सुद्धा पाणी नाही लोकांना श्रमिक नगर या ठिकाणी। पंधारी साहेब, रस्त्याची परिस्थिती बघून घ्या आपण आणि पाणी किती प्रमाणात वाया जातं इथं पाणी। चवंगी साहेब, आपण तर कायम उडाउडीचे उत्तर देत असता, धारंगर साहेब, रवी पाटील साहेब, हे बघा पाणी बघा, प्यायलं पाणी नाही अजून श्रमिक नगर लोक श्रमिक नगरच्या नागरिकांना। ही परिस्थिती निर्माण झालेली, पाणी बघा किती प्रमाणे मोठी पाईपलाईन ही लीक झालेली आहे आणि परिस्थिती निर्मका कशी झालेली तुम्ही। आणि फोन केला, अर्ज दिले का सांगायचं नाही, पाणी सर्व ठिकाणी जात, वॉलमनांना नागरिकांना पाठवायचं, त्यांना दमदाटी करायची। हे पाणी बघा महिंद्रा गेट समोर श्रमिक नगर या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मधील गंगापूर गाव सोडून आनंदवली, सेरेन मिडोज, रामेश्वर नगर, सोमेश्वर कॉलनी याशिवाय सद्गुरु नगर, गणेश नगर, सावरकर नगर, नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10, 11 व नाशिक महानगरपालिका पश्चिम भागातील काही परिसर या ठिकाणी 27 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळचा पाणी पुरवठा बंद असणार आहे तर 28 तारखेला प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10, प्रभाग 11 मधील काही परिसर या भागामधील पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।